दरम्यान एक्झिट पोलच्या आकड्यांवरून एकनाथ खडसे यांनी महायुतीला टोला लगावला. राज्यामध्ये जनतेचा महायुतीवर विश्वास राहिला नाही असं एकनाथ खडसे म्हणाले. तर फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे असंही एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे. देशामध्ये मोदी येतील पण राज्यात महायुतीला फटका बसेल असंही एकनाथ खडसे म्हणाले. शेतकरी तरुणांमध्ये सरकारविषयी नाराजी असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे. एकनाथ खडसे जे शरद पवारांसोबत होते काही दिवसांपूर्वीपर्यंत, पण त्याच्यानंतर आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली होती, पण त्यांचा भाजप प्रवेश हा रखडलेला दिसतोय. आणि अशातच काल जे एक्झिट पोल आले त्यावरून एकनाथ खडसेंनी भाजपला राज्यातील महायुतीला टोला लगावल्याचं पाहायला मिळते. फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे. देशामध्ये मोदी येतील पण राज्यात महायुतीला फटका बसेल असं एकनाथ खडसे म्हणाले. एक्झिट पोलचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा निवडून देतील असं एकंदर चित्र आहे. मला वाटतं राज्यामध्ये जे अलीकडच्या कालखंडामधलं केलेलं राजकारण, जे फोडाफोडीचं राजकारण आहे, हे लोकांना मान्य राहिलं नाही. ह्याचा पक्ष पळवणं, त्याचा पक्ष मिळवणं आणि नंतर मताधिक्याने वेगवेगळ्या विचारांच्या माणसं एकत्र येऊन काम करणं, ही भूमिका राज्याच्या नागरिकांना आवडलेली दिसत नाही आहे. राज्यभरामध्ये शेतकरी नाराज होता. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, हा कोणत्याही शेतमालाला भाव नाही, बेरोजगारीचा विषय, हे विषय राज्याशी जोडले गेले आणि त्यामुळे राज्य सरकारविषयीची जी नाराजी ते अधिक तीव्र झाली. आणि या साऱ्या गोष्टींचा नाराजीचा फटका हा महाविकास आघाडीला बसतोय असं एकंदरीत चित्र दिसत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.